हाय मैत्रिणींनो, नैना किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे रवा इडली। चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। एक वाटी हा रवा घेतलेला आहे मी, बारीक रवा घेतला आहे। तुमचा जाडसर रवा घेतला तरी चालेल, पण तो थोडा मिक्सरमध्ये काढून घ्या। तर मी हा इथे बारीक रवा घेतला एक वाटी। एक वाटी दही घेतलेला आहे, एक वाटी पाणी, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर। चला आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर बाउलमध्ये एक वाटी रवा घेतला, चांगलं मिक्स करूया। मिक्स केलेलं आहे, पण थोडं पाणी घालूया। पाणी थोडं थोडं टाकायचं, थोडं थोडं घालून मिक्स करायचं। आणि जास्त पातळ नाही करायचं मिश्रण। थोडं पाणी घालते, एक पाणी घेतलं होतं ते पूर्ण लागलं मला, पण थोडा थोडा अर्धा कप अजून घेते। सगळं मिक्सर मिक्स करून घ्यायचं, रवा पाणी शोषून घेतो ना, रवा थोडा चांगला भिजला पाहिजे। आता हे मिक्सर मिक्स करून झालेलं आहे, 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया। तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊया। त्यासाठी मी घेतलं आहे अर्धी वाटी खोबरं, ओलं खोबरं आहे ते, अर्धी वाटी शेंगदाणे, 4-5 हिरव्या मिरच्या, हे 1/2 इंच आलं घेतलं आहे, 1/2 चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर, 1/2 लिंबू आणि चवीनुसार मीठ व पाणी आणि फोडणीसाठी कढीपत्ता मोहरी। चटणी बनवून घेऊया आपण। सगळं मिक्सरमध्येच वाटून घ्या। शेंगदाणे तुम्हाला शेंगदाणे नाही घातलं तरी चालेल, नुसत्या खोबऱ्याची सुद्धा वाटून बनवू शकता खोब चटणी। 4-5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, थोडी कोथिंबीर, 1/2 चमचा जिरे, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासा लिंबाचा रस। तुम्ही दही सुद्धा घालू शकता, पण मी इथे लिंबाचा रस घातलाय। थोडंसं पाणी तुम्हाला पाहिजे तेवढीच तुम्ही जाडसर चटणी वाटून घेऊ शकता। आता ही आपण वाटून घेऊया। त्या सुद्धा छान वाफून झाले आहेत बघा। आता आपण गॅस बंद करूया आणि इथल्या सर्व करूया। तर आपली ही चटणी चांगली बनून वाटून झालेली आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढूया आणि चटणीला फोडणी देऊया वरून। तर इथे आपली आता आपण चटणी काढून घेतलेली आहे, त्या चटणीला फोडणी देऊया। आता आपण चटणी बनून झालेली आहे, आता त्याला फोडणी देऊया। फोडणीसाठी ते तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण मी फोडणीसाठी 2 लाल मिरच्या, मोहरी, कढीपत्ता घेतलाय, त्याची फोडणी देते। फोडणी आपली चांगली तडतडली आहे, गॅस बंद करूया। दही फोडणी आपण चटणीमध्ये घाली आहे। वा, फोडणीचा छान वास येतोय बघा।
अशा प्रकार अपनी चटनी बनवून झालेली आहे, बघू शकता। आता अपन इडली आणि चटनी सर्व करूया। काढून घेऊया, बघा किती छान निघतंय। इडली पण किती सॉफ्ट झालेली आहे, बघा आपण बघू शकता छान जाळी पडलेली आहे मऊस। बघा आता असं बाकीच्या सगळ्या काढून घेऊया, बघा तोडून दाखवते एक इडली मऊस झाली आहे। अरे आपली रवा इडली तयार झालेली आहे, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवा आणि कशी झाली ती मला कमेंट मध्ये नक्की कळवा। माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।